कोल्हापूर तालुक्यात आज आढळले 923 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह. आशीर्वाद निवास भोडवे नगर वाचिंद येथील 23 वर्षीय पुरुष तर 50 वर्षीय महिलेस कोरोनाने ग्रासले. तुलाजी निवास टेलिफोन ऑफिस जवळ वासिंद पूर्व येथील 36 वर्षीय पुरुष कोरोना बाधित. ओहन हाऊस सोसायटी खर्डी येथील 43 वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण. साईनगर चेरपोली येथील 50 वर्षीय महिलेस कोरोनाने ग्रासले. दत्तकृपा अपार्टमेंट केने आळी येथील 52 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण. रहना मंजिल गोविंद नगर वाफे येथील 35 वर्षीय महिलेस कोरोनाने ग्रासले. बुधाजी भास्कर कॉलनी समोर गोठेघर वाफे येथील 35 वर्षीय पुरुष कोरोना बाधित. ज्ञानेश्वर नगर जिंदाल कंपनी जवळ वासिंद येथील 21 वर्षीय तरुण कोरोना बाधित. शिवाजीनगर जिल्हा परिषद शाळेजवळ आसनगाव येथील 60 वर्षीय महिलेस कोरोनाने ग्रासले. जीवदानी पार्क शास्त्री कॉलनी वासिंद येथील 56 वर्षीय महिलेस कोरोनाने ग्रासले. साईनगर साईबाबा मंदिराजवळ चेरपोली येथील 30 वर्षीय आणि 60 वर्षीय पुरुषास कोरोनाने ग्रासले. लाहे भातसा नगर येथील 34 वर्षीय महिला 14 वर्षीय मुलगी 16 वर्षीय तरुण 33 आणि 29 वर्षीय पुरुष कोरोना बाधित. संत रोहिदास नगर पाण्याच्या टाकीजवळ खर्डी येथील 17 वर्षीय तरुण तर 52 वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण. कथोरे पाडा खराडे येथील 40 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण. साडगाव येथील 50 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण. भारती निवास शहापूर येथील 26 वर्षीय तरुण कोरोना बाधित. शहापूर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या पोहोचली आहे 914 वर. त्यापैकी 617 रुग्ण हे कोरोनावर मात करत सुखरूप पोहोचलेत घरी. शहापूर तालुक्यात कोविड सेंटरमध्ये सध्या 270 रुग्ण उपचार घेत असून 27 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू. आरोग्य अधिकारी डॉक्टर तरुणता धानके यांची माहिती. वृत्त विभाग महाराष्ट्र माझा शहापूर.